सकल काम करीत निष्काम भक्तांस। जो सर्वधर्म विधारक ब्रह्म क्षात्र तेज एक तयांसह मृत्यूचा घोटक लक्षण हे त्रोटक जयाचे। जन्म मरणादि संबंध तोड़ी तड़तड़ा जो हे बंध तयामी जड़ अंध साष्टांग वंदन करीतसे। गताध्यायी अति आवड़ी वर्णिली साईनाथांची चावड़ी आता ये अध्यायी हंडी परिसा अखंडित सुखदायी। तान्हे बाळ खाऊ जाने काय खाऊ ते नेणे दूधवा कवळ लावूनी भरवणे काळजी ही घेणे मातेने। तैसीच माझी साई माता लेखणी लेववूनी माझी ए हाता लिहवूनी घेई हा प्रबंध आयता आवडी निज भक्ता कारणे। युगा युगाचे सिद्ध साधन मानव धर्मशास्त्री वचन कृती तप त्रेती ज्ञान द्वापरी यज्ञ दान कली। सदा सर्वदा दान धर्म क्षुधा शांति परम वर्म अन्नदान नित्य नेम कर्मांत कर्म हे आद्य। होता दोन प्रहर से बारा अन्नावीण जीव खाबरा जैसे आपण तैसेच इतरा जाणील अंतरा तोची भला। आचार धर्मा माजी प्रधान अग्रगण्य अन्नदान पाहू जाता तयाहून काही न आन श्रेष्ठत्वे। परब्रह्म स्वरूप अन्न त्यातूनी भूते होती निष्पन्न अन्नची जीवे जगाया साधन अन्नांतरलीन अवसानी। वेळी अवेळी येता अतिथी अन्नदाने सुखवावा गृहस्थी अन्नावीणजे माघारा लाविती अचूक दुर्गती आमंत्रिती। वस्त्र पात्रादिदानी विचार अन्नदानी नलगे आधार कोणी कधी ही येवो दारावर बरवान अनादर तयाचा। ऐसी अन्नदानाची महती एतदर्थ प्रमाण श्रुती म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती लौकिक रीती आचरिती। पैसा अडका इतर दान अपूर्ण अन्नदानावीण कायसे उडुगण शशी विहीन शोभे का पदकावीण हार। षडरसांनी जैसे वरान पुण्यात पुण्य अन्नदान शिखर शोभेन कळसावीण कमलविहीन सरतैसे। भजन जैसे प्रेमावीण कुंकुमावीण सुवाशीण सुस्वरावीण गाण्याचा शीण तक्र अलवण अस्वादु। त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन अंध पंगु बधिर दीन तयाला आधी घालावे अन्न आप्तेष्ट जन त्यामागे। आता बाबांच्या हंडीची कल्पना साधारणतः श्रोतया मना भावी म्हणून करितो यत्न जिज्ञासुजना प्रीत्यर्थ। मशिदीची या अंगणात चूल एक मोठी रचित वरी विस्तीर्ण पातेले ठेवित पाणी ते नियमित घालुनी। कधी मिठ्ठे चावल करीत कधी पुलावा मांस मिश्रित कधी कणिकेची मुटकुळी वळीत वरांनी शिजवीत डाळीचा। कधी करूनी कणिकेचे रोडगे अथवा थापूनी कणिकेचे पानगे सोडीत शिजत्या वरणात अंगे मुटकुळ्यांसंगे हळुवार। मसाला वाटूनी पाट्यावरती स्वये करीत पाक निष्पत्ती मुगवड्या करूनी स्वहस्ती हळूच सोडीती हंडीत। स्वर्गादि भुवनाची या आशा यज्ञार्थी करवूनिया पशुहिंसा ब्राह्मण ही सेविती पुरोडाशा सशास्त्र हिंसा ही म्हणती। तैसेच मुल्लास आज्ञापून करवून शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबा ही करवीत अजाहनन विधिविधान पुरस्सर। कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन तिये माजी शिजवूनी अन्न करवीत भोजन अन्नार्थिया। पन्नास जणा पुरेसे अन्न पुरवी जीती हंडी लहान जियेत शंभर पात्रे जेवून पुरे जाई अन्न ती मोठी। तदर्थ आपण वाणियाकडे स्वये जाऊनी ठरवीत आकडे उधारीची वार्तान तिकडे पैसे ते रोकडे हातावरी। मीठ मिरची जिरे मिरे भाजी पाला नारळ खोबरे स्वये बाबा आणीत सारे पूर्ण विचारे ठरवून। स्वये बैसूनी मशिदीते जाते मांडून या निजहाते
गहू डाळ जोंधळिया ते बाबांनी तेथे दळावे। हंडी प्रीत्यर्थ मुख्य परिश्रम बाबाच आपण करीत अविश्रम। मसाला वाटावयाचे ही कर्म करीत की परम मनोभावे। करावया सौम्य वा प्रखर चुल्ली माजील वैश्वानर। इंधने ही स्वये खालवर करीत वरचे वर बाबा। डाळ घालून या भिजत स्वये पाट्यावर वाटू लागत। हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवीत खाद्य स्वये। तिंबूनिया कणकीचे गोळे करूनी सव्वाहात वेटोळे। लाटूनिया मग